सुतीवाडी आपले बाहेर घेतलो फोटो व्हिडिओ काय करते का काय करायचं या ठिकाणी आलो आपण बाळासाहेब राऊत पोस्टमन गुलेवाडीमध्ये आणि थोड्या वेळापूर्वी 2 मिनिटापूर्वीच मी इथून जात होतो आणि त्यांचा फोन आला की आमच्या घराजवळ तिथे साप आहे तिथे आलो आहे आपण बेनिफिशियरी वर्गमधला हा साप आहे गरगर किंवा तस्कर त्याला म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला ट्रिंकेट स्नेक असं नाव आहे तो झाडांवरचाच हा साप आहे आणि इथे आपल्याला दिसतंय की झाडांवरती तो बसलेला आहे शक्यतो साप जमिनीवरती फारसे उतरत नाही झाडांवरती राहतात असल्यामुळे झाडांवरतीच ते थांबलेले असतात या सापाला आपण सुरक्षित ताब्यात घेऊ नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ किती वाजता बघितलं आम्ही 15 मिनिट पाहिलं तू असा इकडून येत होता आणि आला तू डायरेक्ट इथं येऊन खाली थांबला या वाळूवरून त्याला चालता पण येईल ठीक आहे त्यांनी सांगितलं होतं की घराजवळ रोडवरून तो आला होता आणि वाळूवरती त्याला काही व्यवस्थित चालता येत नव्हता झाडावरती साप असल्यामुळे झाडावरती व्यवस्थित बसलाय त्याला आपण सुरक्षित या ठिकाणी ताब्यात घेऊ पण व्हिडिओ बघून मात्र सापांना हात लावायचा प्रयत्न मात्र करू नका जाळी काढतो सर बरं का नाही नका नका तसं नका डेअरिंग हात मानतो नंबर घेतो तुला हात द्रावण लाखन व्यवस्थित तिकडून चढेल लागाय या बाजून स्कूलवर नाही एवढं उंच डेअरिंग करण्यावेळी बॅटरी ना तोंड खाली गेलं बरं का ते तिथे या ठिकाणी जाळी आहे झाडांच्या प्रोटेक्शनसाठी लावलेली आहे आणि झाडात बसलेलं आहे तिला आपण या ठिकाणी सुरक्षित मध्ये घेतो काय रे बसले वैशिष्ट्य सर वर नाही येत का तुम्हाला फोटो काढून एक हॅलो घर घर आहे आणि झाडांवरती राहणार असा आहे नाही अजून नाही ते त्यांचे तिला आपण सुरक्षित या ठिकाणी ताब्यामध्ये घेतोय नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून सोडून आले का या सनीमी सारख्या किट वापरल्या आपण जेणेकरून सापांना भीती वाटू नये आणि या किटचा वापर करून याला आपण सुरक्षितपणे या ठिकाणी ताब्यामध्ये घेतो आम्ही गाडी केली होती ते तिकडे गेलो माहित तुम्हाला झालं म्हणजे तुमच्या साडू जाऊन गेलो म्हणून त्यांचा नाही फोन आला ते परत नाही आपली ते डेअरिंग बाळासाहेब राऊत गुलेवाडी पोस्टमन येते त्यांच्या राहत्या घराजवळ अचानकपणे त्यांना तस्कर दिसला होता त्यांच्या घराजवळच या तस्करला आपण सुरक्षितपणे ताब्यात घेतलं होतं आणि या तस्करला आपण त्याच्या नजिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिली